मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकाराने देशभरात संतापाची लाट उफाळून आली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या महिला अत्याचाराच्या अशा वाढत्या घटनांमुळे महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार व महिलांवरील सुरू असलेले अत्याचार रोखण्यात तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मणिपूर येथे महिलांची धिंड काढणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासह मणिपूर येथील राज्य शासन बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन आज सोमवारी घुग्गुसमध्ये फास्टर्स फेलोशिपतर्फे व ख्रिस्ती समाज बांधवांकडून शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन शिष्टमंडळाद्वारे नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येत ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते. फास्टर फेलोशिपच्या वतीने आज इथे रॅली आम्ही काढलेली आहे आणि जे मणिपूरमध्ये होत आहे मागच्या 2 ते 3 महिन्यापासून जे अत्याचार मणिपूरमध्ये होत आहे त्या अत्याचार विरुद्ध आज आम्ही रॅली काढली आहे. कारण आम्ही हे घुगुस समाज घुगुस ख्रिस्ती समाज आम्ही खूप दुखावलेलो आहो. कारण मणिपूर या ख्रिस्ती समाजावर इथल्या मंडळीवर चर्चेसवर पुष्कळसे हल्ले झाले आहेत आणि त्या चर्चेसला तिथं मारहाण झाली आहे, जळवले गेले आहे आणि लोक महिला आहे मुलांना मुलांवर खूप अत्याचार झाले, पुष्कळ सारे मानहानी झाली आहे आणि प्राणहानी सुद्धा झाली आहे. आणि आज आम्ही या मुद्द्याला घेऊन आज आम्ही आमची रॅली काढली आहे आणि आज आम्ही भारत सरकारला ही विनंती करतो की मणिपुरामध्ये लवकरात लवकर या भागामध्ये लवकरात लवकर शांती बहाल करावी. आणि आमची हीच विनंती आहे की सरकारनी पुढे येऊन पाऊल टाकून आपली कार्य तिथे करावा अशी आमची घुग्गुस पास्टर फेलोशिप द्वारे विनती आहे. काही महिने से जो मणिपूर में जिस तरह घटना हो रही है वो निंदनीय है और हैवानित बातें वहां पर हो रही है. महिलाओं के ऊपर अत्याचार, दलित मसीह लोगों के ऊपर अत्याचार और कई चर्चेस को जलाया गया वहां पर और कई लोगों का हत्या किया गया है. आज पूरे भारत ही नहीं पूरे दुनिया के लोग मणिपुर को देख रहे हैं और सरासर सभी का ये कहना है कि मणिपुर में जो घटना हो रही है वो गलत है, वो ऐसा होना नहीं चाहिए. और आज हम घुग्गुस पास्टर फेलोशिप के ओर से तमाम ख्रिस्ती समाज घुग्गुस के लोग आज शांति का रैली का आयोजन किया और हम सरकार को मेमोरेंडम दे दिया ताकि मसीह लोगों के ऊपर अत्याचार ना हो और दलित मसीह लोगों के ऊपर किसी प्रकार के अत्याचार नहीं होना चाहिए. सरकार इसके बारे में सोचे और अच्छा कदम उठाए और मणिपुर में शांति का फिर से माहौल बन जाए. हम सरकार से यही अपेक्षा करते हैं कि जल्दी से जल्दी मणिपुर के लोगों को न्याय दिलाए.